नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी कविता संतोष देवकरे आपलं सोहरा अकॅडमीमध्ये स्वागत करते. बघा, आपण आता ना 9वीचा जो राहिलेला पार्ट आहे तो घेणार आहोत. हां, चल बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलं. एक समान वर्तुळाकार गती, एक समान वर्तुळाकार गती आपल्याला पाहायची आहे. नावातच सांगितलंय एक समान आहे. कशी आहे ती? एक समान आहे. आणि कशी आहे? तर वर्तुळाकार अशी त्याची गती आहे. काय सांगितलंय बघा, जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीच्या ची गतीची दिशा बदलल्याने होतो. काय होणार आहे? ज्यावेळी एखादी वस्तू गतिमान असते तर तिची फक्त दिशा बदलली तर काय होणार आहे, त्याच्यामध्ये वेगामध्ये बदल होणार आहे. त्यामुळे तो त्वरित वेग असतो. जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. बघा, एक समान वर्तुळाकार गती कशाला म्हणायचं? जेव्हा एखादी वस्तू काय असते तर एक समान चालीनं वर्तुळाकार मार्गावर मार्गक्रमण करणार आहे त्यावेळेस त्याची पोझिशन ही कशी असते तर एक समान वर्तुळाकार गतीमध्ये असते. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतात. म्हणजेच काय आहे ती? काय आहे तर वर्तुळाच्या भोवती काय करते, एक समान गती ती घेत आहे असं आहे. वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू ती कालावधीत मूळ स्थानी परत येत असेल तर वस्तूची चाल आपण काढू शकतो. बघा, एखादा वर्तुळ आहे, ओके, तर हा एक वर्तुळ आहे. तर ह्या वर्तुळावर काय होणार आहे, इथून पॉइंट ए वरून काय करणार आहे, वस्तू वर्तुळाकार फिरायला सुरुवात करून परत ती ए या पॉइंटवर येऊन थांबणार आहे. म्हणजे काय झालेलं आहे, तिनं एक राऊंड पूर्ण केलेला आहे. काय सांगितलंय? वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू ती कालावधीत मूळ स्थानी परत येत असेल, ओके. त्यासाठी हे वर्तुळ तिला कंप्लीट करण्यासाठी किती काळ लागलेला आहे, तर काळ लागलेला आहे टी एवढा काळ लागलेला आहे. त्यावेळेस तिची चाल आपण काढू शकतो. कशी काढायची? तर चाल बरोबर परीघ भागिले काळ, ओके. काय इथं परीघ काय म्हटलंय? कारण ही कसली आहे, वर्तुळाकार चाल तिची आहे. म्हणून काय घ्यायचंय आपल्याला, त्याचा परीघ घ्यायचा आहे. आणि तुम्हाला माहितीये सर्क्युलरचा परीघ, सर्कलचा परीघ केवढा असतो? तर 2πr एवढा असतो. 2πr, r म्हणजे काय असतात? तर वर्तुळाची असती त्रिज्या. तर व्ही म्हणजे काय आहे इथे? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणायचा चाल. हां, तर ही चाल कशी आपण काढणार आहोत? व्ही बरोबर 2πr/T या सूत्राने आपण काय करणार आहोत, चाल काढणार आहोत. त्यानंतर बघायचं आपल्याला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. त्यासाठी बघा, आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. तर काय ह्या प्रयोगामध्ये आहे? एक आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे, पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे. त्या ग्लासवर काय करायचं आहे, आपल्याला एक पोस्टकार्ड ठेवायचं आहे. त्या पोस्टकार्डवर आपल्याला 5 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. जर मी त्या पोस्टकार्डला टिचकी मारली जोरानं तर काय होणार आहे, ते 5 रुपयाचं कॉईन काय होणार आहे, त्या ग्लासामध्ये पडणार आहे. का बरं पडणार? कारण त्याच्यामध्ये कोणता गुणधर्म आहे, जडत्व हा गुणधर्म आहे, इनर्शिया हा गुणधर्म आहे. म्हणजेच काय आहे इनर्शिया, म्हणजे जडत्व म्हणजे काय आहे बरं? तर आपली असलेली कोणतीही स्थिती वस्तू सोडायला तयार नसते, याला काय म्हणायचं आहे, जडत्व म्हणायचं आहे. हा, तर याच्यावर अवलंबून असलेला हा न्यूटनचा पहिला गतिविषयकचा नियम आहे. त्यामध्ये बघा काय सांगितलं, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. बघा, इथं दोन वाक्य महत्वाची आहेत, अतिशय महत्वाची. काय सांगितलंय? जर एखादी वस्तू काय बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर, हा, एखाद्या वस्तूवर कोणतंही बल कार्यरत नसेल तर ती विराम अवस्थेत असेल तर ती विरामच अवस्थेत राहणार आहे. म्हणजे बघा, आपण घराच्या बाहेर आपली गाडी लावलेली असती, ती कशी असती, विराम अवस्थेत असती. जोपर्यंत आपण तिला स्टार्ट करत नाही
तोपर्यंत ती आहे त्या जागेवरून हलत नाही. म्हणजेच काय आहे, ती असं म्हणेल का नाही हा खूप दिवस झालं गाडी इथं मला लावली आहे, मला आज कंटाळा आला, हा मी एक चक्कर मारून येते, असं म्हणून गाडी तिचं ती जाईल का? नाही. का नाही जाणार आहे? कारण ती तिच्या आहे त्या अवस्थेत बदल स्वतःहून करत नाही आहे. एखादा दगड आहे, तो डोंगराजवळ पडलेला असू दे, घराजवळ पडलेला असू दे, तो दगड आहे, आपण जोपर्यंत त्याला उचलून टाकत नाही तोपर्यंत तो हलत नाही. का? कारण त्याची जी विराम अवस्था आहे ती जशीच्या तशी आहे, तशीच राहणार आहे जोपर्यंत त्याच्यावर कोणतंही बाह्य असंतुलित बल कार्यरत होणार नाही. असंतुलित बल हे कार्यरत झालं म्हणजे बघा, जोपर्यंत आपण तो दगड उचलून नाही घेणार आहे तोपर्यंत काय होणार आहे, तो दगड आहे तसाच राहणार आहे. किंवा जोपर्यंत आपण गाडी चालवत राहणार आहोत, हां काय सांगितलंय, जर ती वस्तू सरळ रेषेत गतिमान असेल, ती सरळ रेषेत जाते बरं का. एखादा बॉल आहे, आपण त्याला किक मारलाय, तो बॉल काय करतोय, जातोय, घरंगळत जातोय, हां. जोपर्यंत त्याच्यावर दुसरं बल कार्यरत होत नाही तोपर्यंत तो बॉल थांबणार नाहीये. म्हणजेच काय आहे, आता तुम्हाला समजलं का न्यूटनचा गतिविषयचा पहिला नियम? बघा परत मी सांगते, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. जर ती विराम अवस्थेत असेल तर ती विराम अवस्थेत राहणार, आणि जर ती गतिमान असेल तर ती गतिमानच राहणार. आणि जर तिला थांबवायचं असेल, तिची गती थांबवायची असेल, तर काय करावं लागेल, त्याच्यावर असंतुलित बल आपल्याला अप्लाय करावं लागेल. म्हणजे काय करायचंय, तर बघा इथं नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे, संतुलित आणि असंतुलित बल. त्यासाठी तुम्हाला एक प्रयोग करायचे, तर तुमच्या वर्गामध्ये असलेल्या दोन मुलांचे ग्रुप करायचे आणि आपल्याला रस्सी खेच माहिती का नाही, त्या रस्सी खेचा प्रयोग करायचा आहे. जर दोन्ही बाजूनी बल तेवढं लावलं गेले तर काय होणार आहे, ते संतुलित बल असणार आहे. एखाद्या ग्रुपनं ते जर बल जास्त लावलं तर काय होणार आहे, तिकडचे मुलं इकडे ओढली जाणार आहेत, म्हणजे त्यावेळेस काय आहे, ते बल असंतुलित बल आहे. याचं दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर, मी आता इथे उभी आहे, हां, तर माझ्या वेट एवढंच, माझ्या वजना एवढंच बल मी जमिनीवर लावत आहे आणि तेवढंच ग्रॅव्हिटेशनल फोर्स माझ्यावर ॲक्ट होत आहे, म्हणून ते काय झालेलं आहे, संतुलित झालेलं आहे. आता आलं लक्षात, संतुलित आणि असंतुलित बल कशाला म्हणायचं, तर अशा पद्धतीने जर गाडी थांबवायची असेल तर काय करावं लागेल, त्याच्यावर असंतुलित बल म्हणजे आपल्याला ब्रेक लावावाच लागेल, म्हणजे काय होणार आहे, गाडी आपली थांबणार आहे. कळलं का? त्यानंतरचा पॉइंट आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. हा, तर न्यूटनचा दुसरा नियम आहे, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हीवर अवलंबून असतो. जर एखाद्या वस्तूनं दुसऱ्या वस्तूवर आघात केला, त्यासाठी त्यांनी एक उदाहरण सांगितलंय तुम्हाला, की काय सांगितलंय, तर त्याच्यामध्ये सांगितलंय की तुमच्या मित्राला दोन प्रकारचे बॉल तुम्ही द्यायचे आणि ते फेकायला सांगायचे. एक आहे प्लास्टिकचा बॉल आणि दुसरा आहे रबरचा बॉल. ओके, तर ह्या प्लास्टिकच्या बॉलचं काय करायचं आहे, आपल्याला फेकायचं आहे. म्हटल्यावर प्लास्टिकचा बॉल जेवढ्या स्पीडनी तो फेकेल तेवढ्याच स्पीडनी रबरचा बॉल तेवढ्याच स्पीडनी आला तरी सुद्धा त्याला आपल्या हाताला पकडताना काय होणार आहे, तो लागणार आहे. कुठला? तर रबरचा बॉल लागणार आहे. का? कारण त्याचं वस्तुमान काय आहे, जास्त आहे, त्यामुळे त्याला वेग पण काय झालेला आहे, जास्त आलेला आहे. म्हणून काय झालेलं आहे की त्याच्यावर ह्या न्यूटनच्या गतिविषयाचा दुसरा नियम चा प्रभाव पडलेला आहे. म्हणजेच काय आहे, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हीवर अवलंबून असतो. ओके, तर काय आहे, म्हणजेच वस्तुमान व वेग यांचा गुणधर्म, म्हणजेच बघा काय आहे, परत मी एकदा सांगते, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हीवर अवलंबून असतो. बॉल किती स्पीडने येणार आहे, त्याचा स्पीड, त्याचा वेग, आणि तो बॉल रबरी आहे का प्लास्टिकचा आहे,
जबरी असेल तर काय होणार आहे, त्याचं वस्तुमान जास्त असणार आहे त्यामुळे तो जास्त जोरात लागणार आहे. तोच प्लास्टिकचा असेल तर त्याचं वस्तुमान कमी आहे त्यामुळे तो कमी प्रमाणात आपल्याला हाताला लागणार आहे. तर या दोन्हीवर ते काय आहे, वस्तुमान आणि वेगावर अवलंबून आहे. तर बघा त्यासाठी काय आहे, तर एक वस्तुमान व वेग यांचा गुणधर्म कारणीभूत आहे. कशासाठी कारणीभूत आहे, तर या संवेगासाठी कारणीभूत आहे, म्हणजेच तो आहे संवेग. संवेग कशाला म्हणायचा, तर संवेग म्हणजेच काय आहे, एम इंटू व्ही. एम इंटू व्ही म्हणजे एम म्हणजे काय, मास. व्ही म्हणजे काय, वेग. आपण काय म्हटलं, वस्तुमान आणि वेग या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच संवेग पी या लेटरना दाखवतो, म्हणून पी बरोबर काय येणार आहे, एम इंटू व्ही असं हे सूत्र येणार आहे. तर हा संवेग जो आहे ती सदिश राशी आहे, म्हणजे त्याला दिशा दिशेची गरज असते. त्यानंतर बघा संवेगाची दिशा ही कुठे असते, तर संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते. हे अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. संवेगाची दिशा ही वेगाच्या दिशेने असते. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्यांचं एकक, संवेगाचं एकक. तर मध्ये आपण पाहिलं तसं या दोन्हीचं एककच काय आहे, एकसारखंच आहे. एस आय युनिट पण तेच आहे आणि सी जी एस युनिट वेगळं आहे. बघा एस आय युनिट आहे काय, के जी मीटर पर सेकेंड असं संवेगाचं एस आय युनिट आहे. एस आय एकक आहे, काय आहे, के जी मीटर पर सेकेंड. आता बघायचं आपल्याला सी जी एस. सी जी एस म्हणजे काय, सेंटीमीटर ग्रॅम सेकेंड, है की नाही. म्हणून सी जी एस युनिट काय आहे बघा, तर त्याचं सी जी एस युनिट आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकेंड असं संवेगाचं काय आहे, एकक आहे. तर मला वाटतं तुम्हाला हे दोन्ही पॉईंट समजले असावे.